वहीं विधानसभा चुनाव से पहले भाजपा ने बागियों पर सख्ती दिखानी शुरू कर दी है। अब तक 40 बागियों को 6 साल के लिए पार्टी से बेदखल कर दिया गया है और आने वाले समय में बगावत करने वाले और नेताओं पर गाज गिर सकती है, जिसकी जानकारी चंद्रशेखर बावन को लेने दी। भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता म्हणजे पक्षाला आई सारखा समजतो आणि मग अशा शिस्तीचा कार्यकर्ता जेव्हा एखादं तिकीट मिळालं नाही किंवा आपल्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणून बंडखोरी करतं किंवा शिस्तीचं पालन करत नाही त्यांना पक्षात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। कारण पक्षामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा पक्षाची शिस्त पाळावी लागतं आणि त्यामुळे आम्ही आता 40 पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे, 6 वर्षाकरता दरवाजे बंद केले आहे आणि पुढच्या काळातही या प्रचारादरम्यान जे जे पदाधिकारी पक्षविरोधी कारवाया करतील दुसरी यादी सुद्धा आम्ही त्याची प्रकाशित करू, पण आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षामध्ये पक्ष शिस्त मोडणे हे खपवून घेतलं जाणार नाही।